आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत काढ्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये चुकता चुकता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार आम्ही सारे खवय्येच्या शुभमंगल सावधान या सीरीजमध्ये मी शेफ देवव्रत जातेगावकर तुमचं मनापासून स्वागत करतो. लग्नामध्ये गुलाबजाम म्हणा किंवा जिलेबी खायची पैस याची काही गंमत औरच आहे नाही. मला आठवतं आमच्या कित्येक मित्रमंडळींच्या लग्नामध्ये आम्ही अशी पैस लावलेली आणि एकावेळी 70 जिलेब्या म्हणा किंवा 43 गुलाबजाम खाऊन जिंकणारे रथी महारथी आमच्यामध्ये आहेत बरं का. आणि म्हणजे कॉम्पिटिशन टफ असायची पण हे त्यात एकदम एक्सपर्ट होते. ती गोष्ट वेगळी की सगळं खाणं झाल्यानंतर 4 ते 5 तास ते बेडमधून उठायचेच नाही. लग्नामधली अजूनही इतरही गमती असतात जसे की उखाणे घेणे म्हणा किंवा रुखवत म्हणा पण सगळ्यात महत्वाची गंमत म्हणा किंवा लक्षात राहणार इव्हेंट म्हणजे पंगत किंवा बुफे. तर ही पंगत म्हणा किंवा बुफे अजून इंटरेस्टिंग होण्यासाठीच आम्ही ही सिरीज सुरू केलेली आहे. आजच्या रेसिपीज आपण बघणारच आहोत आणि बाकी इतरही गप्पा करणार आहोत आपल्या किचनमध्ये. सुरुवात करूया आजच्या रेसिपीजला. लेट्स गो टू किचन. आपली पहिली जी रेसिपी आहे ती आहे एक स्वीटची डेझर्टची रेसिपी आहे इटालियन डेझर्ट तिरामिसू एगलेस रेसिपी आहे आणि दुसरं आपण करणार आहोत एक कार्विंग. येस म्हणजे बेसिकली लग्नाच्या पंक्तीला म्हणा किंवा बुफेला म्हणा किंवा रुखवतामध्ये तुम्हाला असं काहीतरी करून ठेवता येईल छान. कारण की जसं जेवण महत्वाचं आहे तसं प्रेझेंटेशन पण तेवढं महत्वाचं आहे. छान दिसलं पाहिजे आपलं बुफे म्हणा किंवा जे काही प्रेझेंटेशन ते करू आपण रुखवत म्हणा. हा सुरुवात करूया पहिल्या रेसिपीला तिरामिसू. लागणारं साहित्य आहे व्हिप क्रीम दूध केकचे स्लायसेस दही कस्टर्ड पावडर साखर कोको पावडर पुदिना आणि कॉफी पावडर. या सिरीजच्या निमित्ताने एक गंमत आठवली. एक आमचे मित्र आहेत जरा कडक आहे हा म्हणजे बायकोच्या घरी वगैरे जास्तीत न जाणं वगैरे असं अशातला प्रकार आहे तो जरा. तर आमच्या एका लग्न मित्राच्या लग्नामध्ये आम्ही भेटलो सगळे तर एक दुसऱ्याला चाललं होतं काहीतरी उखाणं तरी म्हणा किंवा गाणं तरी म्हणा वगैरे. तर हे साहेब काही म्हणायला तयारच नाही. तेव्हा मी म्हटलं डोंट वरी मी त्याच्या वतीने मी म्हणतो म्हणून मी तेव्हा म्हटलं बायकोच्या माहेरी हा सहसा कधी जात नाही बायकोच्या माहेरी हा सहसा कधी जात नाही माकडाच्या हातात रेशीम हा टोमणा याला आवडत नाही. मग काय साहेबांनी माझी गच्चीच पकडली. एनिवे रेसिपीला सुरुवात करूया. आपण सगळं साहित्य बघितलेलं आहे आणि आता आपण काय करणार आहोत पहिले दूध घेणार आहोत. दूध साधारण 3 कप दूध घेतलेलं आहे आणि याच्यात आपण घालूया 2 चमचे कस्टर्ड पावडर. 2 किंवा 2.5 चमचे घालू आपण बघू पहिले. म्हणजे मला असं वाटतं 2.5 चमचे पूर्ण होते आणि हे दूध थंड असतानाच आपण घातलेलं आहे कारण की त्याच्यामुळे काय होणार आहे की लम्स नाही होणार कस्टर्डचे. आणि आता मीडियम आचेवरती आपल्याला याला गरम करायचं आहे. ही इटालियन रेसिपी आहे याच्यामध्ये ॲक्च्युली एग योक वापरतात अंड्याचा बलक वापरला जातो नंतर मस्कपॉन चीज वापरला जातं आणि याच्यामध्ये बाकी मार्साला म्हणून वाईन असते ती टाकतात किंवा रम टाकतात पण या सगळ्या गोष्टी कधी अवेलेबल असतात नसतात आणि मुख्य म्हणजे थोडी सिम्पल करावी रेसिपी म्हणून मी काही सबस्टिट्यूट केलेले आहेत. आणि बेसिकली इथे आपण कॉफीचं कॉन्कॉक्शन करणार आहोत. कॉन्कॉक्शन म्हणजे काय बेसिकली कॉफी याच्यात घालूया आपण आणि म्हणजे जी रेडीमेड कॉफी पावडर आहे ती घेतोय थोडंसं पाणी घेणार आहे. तर इथे मी कस्टर्ड पण उकडायला ठेवलेलं आहे आणि इथे मी कॉफी घालणार आहे. आता हे कस्टर्ड घट्ट व्हायला लागलेलं आहे. येस त्याला आपल्याला स्टर करायचं आहे आणि आता साखर घालायची आहे. आपल्याला साधारण मी एक 1/2 वाटी साखर घालतोय. थोडंसं दूध घालू आपण
त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जी कस्टर्ड पावडर आहे ती व्हॅनिला फ्लेवरची घेतलेली आहे, दुसरा कुठला फ्लेवर घ्यायचा नाही आपल्याला. आणि इथे कॉफी पावडर घेतलेली आहे मी आणि याच्यात पाणी घालणार आहोत आपण. जास्त नाही, साधारणपणे 2 चमचे कॉफी पावडर आहे आणि पाणी एक अर्धा अर्धा पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे आणि याला आपल्याला गरम करायचं आहे. याला कंटिन्यू स्टर केल्यामुळे याच्यात लम्स काही झालेले नाही आहेत. आणि हे आता जे कस्टर्ड आहे याला आपल्याला थोडा थंड करून घ्यायचं आहे, नॉर्मल टेम्परेचरला आलं पाहिजे. आणि इथे जे कॉफीचं कॉन्कॉक्शन आहे ते पण इथे तयार होतं आहे. आता बेसिकली आपण लग्नामध्ये इतर जे डेझर्ट करतो केक वगैरे असतात, पण आता हे अर्थात मी इथे हे मोठे ग्लासेस वापरणार आहे, पण एक शॉर्ट ग्लासेस येतात बरं का, आणि ते डिस्पोजेबल पण येतात. तर कधी स्पेशली काही करायचं असेल तुम्हाला, असं काही डेझर्ट करायचं असेल, तर तुम्हाला ॲक्रेलिकचे छोटे ग्लासेस येतात ते तुम्ही आणू शकता. आय थिंक खूप महाग पण नसतात ते, पण हा ऑकेजन काही परत परत होणारा नाही आहे, त्याच्यामुळे एखाद्या आपल्या अशा लग्न समारंभाला तुम्ही नक्कीच आणू शकता. आणि त्या ॲक्रेलिक ग्लासमध्ये तुम्ही असे डेझर्ट्स करा आणि तुमच्या बुफेला ठेवा, खूप मस्त वाटतात. आता हे कॉन्कॉक्शन पण तयार होतं आहे आणि मला आता हे कस्टर्ड थोडं थंड करून घ्यायचं आहे, रूम टेम्परेचरला आलं पाहिजे. हे सगळं मी करून घेतो आणि याच्यात आपण पहिले कस्टर्ड तयार करून घेतलेलं आहे आणि हे जे आहेत क्रीम व्हिप करून घेतलं म्हणजे बर्फावरती त्याला व्यवस्थित व्हिपिंग केलेलं आहे, त्याच्यात थोडी शुगर घालून नंतर व्हिपिंग केलेलं आहे बर्फावर, त्याच्यामुळे एकदम लाईट अँड फ्लफी झालेलं आहे. क्रीम दही घेतलं आहे, दह्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे कारण की पाणी जास्त जायला नको म्हणून पाणी काढून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, कस्टर्ड आपण या मोठ्या भांड्यात घेऊया. कस्टर्डमध्येच व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड आहे आणि त्याच्यामध्ये साखर घातलेली आहे. आपण थोडा सारनेस त्याला देण्यासाठी आपण, माझा प्रयत्न हा आहे की जे ॲक्च्युअल रेसिपी असते आहे त्याच्या जवळपास ही टेस्ट आली पाहिजे, म्हणून ह्यात दही वापरतोय मी थोडंसं. आणि आपल्याला घालायचं आहे व्हिप क्रीम, साधारणपणे 1 वाटी आपण क्रीम घालणार आहोत. त्याला लाईटली फक्त मिक्स करून घ्यायचं बस, येस. आणि इथे हे जे केकचे स्लाइसेस आहेत ते बॉटममध्ये घालायचे, ते ग्लासच्या मध्ये खाली. इथे छोटे कप्स पण तुम्ही वापरू शकता, छोटे कप्स असतात एवढ्याचे छोटेसे कप येतात, त्याला देमितास म्हणतात, देमितास जे हॉटेलमध्ये वापरतो आम्ही. त्याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे कॉफीचं जे डिकॉक्शन केलं, जे कॉफीचं जे कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे आपण ते आपण याच्यावर घालूया. आणि तुम्ही बघितलं मी एकदम लाईटली याला मिक्स करून घेतलेलं आहे या मिक्सचरला, आणि हे आपल्याला याच्यावरती घालायचं आहे. आता हे केकचे स्लाइसेस आहेत हे आपल्याला घालायचे, सगळीकडनं व्यवस्थित कव्हर व्हायला पाहिजे. हे कॉन्कॉक्शन आहे कॉफीचं, परत वरती घालायचं आहे. हे सगळं जेव्हा आपण खाताना सगळ्या जेव्हा गोष्टी बाईटमध्ये येतील तेव्हा खूप छान लागतात. हे मिक्स आपण वरती घालूया, येस. सगळ्या शेवटी आपल्याला हे कोको पावडर घ्यायची आहे. वेलवेटी टेक्स्चर त्याला वरती छान दिसते कोको पावडरमुळे. याला आता साधारणपणे 1 ते 1.5 तास आपल्याला चिल्ड करायचं आहे. आता मी हे चिल्ड करायला ठेवणार आहे आणि चिल्ड केल्यानंतर ते सगळं सेट होतं, खूप छान लागतं. त्याच्यानंतर सगळं सेट झाल्यानंतर खूप मस्त लागतं. तयार आहे आपलं तिरामिसू, साहित्य आणि कृती लिहून घ्या. तिरामिसू बनवण्यासाठी लागणारं साहित्य दूध, व्हिप्ड क्रीम, दही, कस्टर्ड पावडर, केक स्लाइस, साखर, कोको पावडर, पुदिना आणि कॉफी पावडर. कृती, प्रथम एका फ्राय पॅन मध्ये 3 कप दूध घेऊन त्यामध्ये 1.5 चमचे कस्टर्ड पावडर घालून मिश्रण गरम करून घ्यावं. त्यामध्ये 1/2 चमचा साखर आणि थोडस दूध घालून मिश्रण पुन्हा एकजीव करून घ्यावं. दुसऱ्या फ्राय पॅन मध्ये कॉफीची पावडर घेऊन त्यामध्ये पाणी घालून उकळवून कॉफीचं डिकॉक्शन करून घ्यावं. एका बाउल मध्ये दूध आणि कस्टर्ड पावडरचं एकजीव केलेलं मिश्रण घेऊन त्यामध्ये दही आणि व्हिप क्रीम घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. मॉकटेल ग्लास मध्ये खाली केक ची स्लाइस घालावी, त्यावर कॉफी डिकॉक्शन घालावं, त्यावर दही आणि व्हिप क्रीमचं एकजीव केलेलं मिश्रण घालावं, त्यावर पुन्हा केक स्लाइस, कॉफी डिकॉक्शन आणि व्हिप क्रीमचा लेअर द्यावा. वरून कोको पावडर आणि पुदिना घालून 1 ते 1.5 तास फ्रीजर मध्ये सेट करून डेझर्ट सर्व्ह करावं. आता आपण करणार आहोत एक कार्विंग.
एक शोपीस तयार करणार आहोत आणि हा शोपीस जो करणार आहोत मी त्याच्यासाठी वापरतोय हा दुधी भोपळा त्याच्या आणि इतर साहित्य माझ्याकडे जे जे अवेलेबल आहे त्या हिशोबाने मी वापरणार आहे आणि सगळ्यात सुरुवात करूया आपण. सगळ्यात आधी मी काय केलंय की भोपळ्याचे असा भोपळा असतो मोठा त्याला मी कट करून घेतलेला आहे. मधली रिंग ही बाजूला काढून घेतलेली आहे. ही रिंग म्हणजे इथे होती ती आणि हा तिसरा पार्ट तो काही वापरत नाही मी. तर हा जो पार्ट आहे हा मी बेससाठी वापरतोय आणि याला ह्या जे आमचे हे टूल्स असतात वेगवेगळे टूल्स वापरून याच्यात याच्यावर लाईन्स आपण ओढून घेतलेल्या आहेत. पहिले हा बेस आहे आपण जो शोपीस बनवणार आहोत. आता जसं स्टेप्स होतील ते तुम्हाला दिसेलच की इथे आपण ही रिंग फिक्स करणार आहोत आणि मग त्याच्यावरती काही गमती जमती लावणार आहोत नंतर. हां आणि सगळ्यात आधी याला अशा या टूल्सनी याला खाचा करून घेतलेल्या आहेत आपण सगळ्या असं कट करून. आणि ही जी रिंग आहे ही ऑलमोस्ट समान अंतराची अशी असलेली ही रिंग कट करून घेतलेली आहे. याच्यावरती पण परत असेच खाचे करून घेतलेत. पहिले असे खाचे केलेले आहेत आणि मग छोटे हे टूल्स वापरून त्याला खाचे असे दिलेले आहेत. आता आपली जी थीम चाललेली आहे ही शुभमंगल सावधान या थीमसाठी म्हणून हा शोपीस आहे. त्याच्यामुळे मी याच्यावरती दोन बर्ड्स करणार आहे आणि काय म्हणतात लग्नाच्या संबंधीची ही थीम आहे. त्याच्यामुळे दोन बर्ड्स असतील आणि एक हार्ट वगैरे आपण इथे लावणार आहे. छान वाटेल सगळं झाल्यानंतर. सगळ्यात आधी आता ही जी रिंग आहे ही आपल्याला फिक्स करून घ्यायची आहे. रिंग फिक्स करायला मी या काड्या आहेत किंवा टूथपिक वापरले तरी चालेल पण टूथपिक पेक्षा मोठी काडी आपण वापरूया. दोन्ही बाजूनी आपल्याला या काड्या मी याचा इन्सर्ट करतोय. या रिंगवर सगळं वेट असणार आहे त्याच्यामुळे त्याला मजबूत आपल्याला लावायचंय व्यवस्थित लावायचंय. आता मला वाटतं ठीक आहे त्याला आपण फिक्स करून घेतलेलं आहे. तर काही गोष्टी मी इथे तयार केलेल्या आहेत. हे बर्डसाठी मी कटिंग करून घेतलेलं आहे. बर्डचा बेसिकली शेप कट करून घेतलेला आहे आणि हे विंग्ससाठी कट्स दिलेले आहेत आणि हा टेल पार्ट आहे. याला हा जो टेल पार्ट आहे तिथे आपण इन्सर्ट्स देऊया. असे इथे इथे डोळे करायचे. त्याच्यासाठी मी इथे दोन असे छिद्र करून घेणार आहे. या ज्या गोष्टी आहेत बाकी विंग्स ज्या लावायच्या आहेत त्या अलगदपणे लावायच्या आपल्याला. याला सगळं करायला थोडासा पेशन्स असायला हवा पण असं काही प्रेझेंटेशन तुम्ही करून ठेवलं तर छान वाटेल. थोडासा वेगळा लुक येईल. सोचीसाठी आपण गाजराचा वापर करणार आहोत. गाजराला आपल्याला कट करून घ्यायचंय असं. आणि हा जो भाग आहे थोडासा आपल्याला गोल करायचा आहे असं. आता बरोबर आहे का? हा आता ओके. याला पण आपल्याला थोडासा गोलाकार द्यायचा आहे चोचीला आणि हे लावायची इथे चोच. आपल्याला काळी मिरी लावायची तिकडे डोळ्यासाठी. या दोन ज्या खाचा केल्या त्याच्यामध्ये मी काळे मिरे लावलेले आहेत आणि आपण एक काम करू आपण इथे लावून घेऊ याला. पहिले फर्स्ट हलक्या हाताने त्याला आपल्याला जस्ट लावायचं इथे. हा जो टेल पार्ट आहे तो पण आपण पूर्ण करूया.
हे दोन जसं की तुम्ही बघितलं की मुळ्याचे छोटेसे स्लाइसेस कट करून त्याला आपण फिक्स केलेलं आहे. हे त्याला असे कट्स दिलेले आहेत बेसिकली आणि तेच आपण वापरणार आहोत इथं फिक्स करायला. एक बट झालेलं आहे पण आपली सध्या थीम आहे लग्नाची, त्याच्यामुळे जोडी असणं फार जरुरी आहे. मी काम करतो, इथं जो जोडीदार आहे तो पण मी पूर्ण करून घेतो. आपण बघितलं मी दोन जे बर्ड्स आहेत ते करून घेतलेले आहेत आणि या फ्रेमला जे भोपळ्याची जी फ्रेम आहे त्याला लावून घेतलेली आहे. आता बघू पुढे काय करायचं आहे आपल्याला. आता मी काही गोष्टी इथे करून ठेवलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांनी सजावट करणार आहे. मी हे गाजराला त्याचे दोन स्लायसेस करून त्याचे पातळ स्लायसेस केलेले आहेत आणि ते एकमेकामध्ये फोल्ड केलेले आहेत. तर हे मी वापरणार आहे इथे. असे काही गाजराचे स्लायसेस कट करून ठेवलेले आहेत मी, ते पण वापरणार आहे. कांद्याची पात, नंतर हे आहे याच लाल मुळ्याचं जे असतं ना त्याचं फूल तयार केलेलं आहे मी कार्विंग करून, ते मी लावणार आहे. हे जे कलिंगडाला कापून एक हार तयार केलेलं आहे ते आपण लावणार आहोत. हे आपण सेंटरमध्ये लावू कारण की हार्ट म्हणा प्रत्येक गोष्ट लग्नानंतर ही प्रेमानेच झाली पाहिजे, त्याचं हे सिम्बॉल आहे. आणि हृदयाचं फार महत्व आहे, पेशन्स पण तेवढाच हवा नाही. ही चेरी टोमॅटोची एक दोन फुलं बनवूया आपण. याच्यामध्ये आपण द्राक्षाचे पण असे हे दोन फुलं करून ती पण लावूया मध्ये चेरी टोमॅटोच्या मध्ये. सोपी आहे हे, व्ही शेप मध्ये त्याला आपण कट देतोय फक्त. गॅप आहे तिथे आपण पासली लावूया, म्हणजे तिथे जे टूथपिक वगैरे जे आहेत ना ते व्यवस्थित कव्हर होतील. ते बेसिकली जे कट कट दिलेले आहेत आपण ते तुम्हाला दाखवतो. गाजराचं केलं ना पण असं ते कसं केलेलं आहे एकदा बघून घेऊ आपण. त्या टाईप त्याला कट्स दिलेले आहेत बस. आणि उरलेल्या भागामध्ये आपल्याला फक्त पासली लावायची आहे, म्हणजे हे जे टूथपिक्स वगैरे आहेत ते जास्ती दिसणार नाहीत आणि कव्हर होतील सगळ्या गोष्टी. आपल्याला मन असं प्रेझेंटेशन केल्यानंतर किंवा असं कार्विंग तुम्ही जेव्हा कराल तर तेव्हा थोडंसं त्याच्यावरती स्प्रे बॉटलनी पाणी मारायचं आहे, म्हणजे ते कार्विंग नेहमीच फ्रेश राहील, छान राहील. तर तुम्ही बघितलं का तयार आहे आपले दोन बर्ड्स तयार आहेत आणि ही जी थीम आहे आपण तयार केलेली आहे. तुम्ही बघितलं का बर्ड्स केलेले आहेत, हे सगळं केलेलं आहे, याला मेहनत लागलेली आहे. पण तुम्ही जेव्हा फुलांची अरेंजमेंट वगैरे करता तर कधी कधी फुलं इतकी कॉमन होऊन जातात की त्या नोटीस पण होत नाही आपल्याला गोष्टी.
तर असं काहीतरी वेगळं करून ठेवलं तर ते पहिल्या झटक्यातच नोटीस होईल आणि लहानांपासून तर सगळ्यांना मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल आणि मुख्य म्हणजे तुमचा ऑकेजन जो आहे तो अजून स्पेशल होईल. तयार आहे आपलं कार्विंग. जर आपल्या अप्तिष्ठांबद्दलच्या भावना आपण जेवणाच्या द्वारे व्यक्त करणार असू तर जेवण हा केवढा मोठा घटक आहे लग्नामधला, नाही? कारण की सगळे नातेवाईक अप्तिष्ठ मित्रमंडळी जमणार असतात आणि सगळ्यांना आवडेल असा मेनू प्लॅन करणं म्हणजे खरंच खूप मोठं चॅलेंज आहे. म्हणजे अर्थात आमच्या घरच्या लग्न कार्यामध्ये तर मी हे केलंच आहे, पण शिवाय फाय स्टार हॉटेलमध्ये आमच्या इथे खूप लग्न होत असतात तेव्हा जेव्हा लोक येतात आणि मग आमची बैठक होते, बोलणं होतं की मामाला माझ्या हे आवडतं म्हणून मेनूमध्ये मला हे पाहिजे, आजीला ते आवडतं, तर असा सगळा मिळून एक मस्त मेनू तयार होतो, खूप छान वाटतं. तर आपल्या अशा खास लग्न समारंभाला सूट होतील आणि घरी करता येतील, लग्नाला करता येतील अशा रेसिपीज मी तुमच्यासाठी आणणार आहे. आजच्या रेसिपीज पण नक्की ट्राय करा, म्हणजे ही रेसिपी आणि कार्विंग तुम्हाला कसं वाटलं हे मला कळवायला विसरू नका. त्याच्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zmarathi@znetwork.com. हे आपण जे कार्विंग केलंय ही जस्ट एक आयडिया आहे, त्याच्यावरती अजून पण तुम्हाला बरंच काही करता येईल. तर तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी वापरा, तुमचे प्रेझेंटेशन पण तुम्ही तयार करा आणि तुमचं कार्विंग किंवा प्रेझेंटेशन बघायला मलाही आवडेल बरं का, त्याच्यामुळे मला नक्की फोटो पाठवा. एपिसोड संपायची वेळ झाली आहे, भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. तुझी आता मला पहिली रेसिपी करून दाखवणार आहेस मोनिका, त्याचं नाव काय? मिलोनी तरकारी. आता तू काय करून दाखवणार आहेस? पनीर सबमरीन रोल.